पूर्ण गरम पाण्याचं स्विमिंग पूल आहे, 3 स्विमिंग पूल आहेत पूर्ण गरम पाण्याचे. ते कसे तयार झाले ते बघा. हे जे समोर दिसत आहे ना, एकदम मित्रांनो जमिनीतून गरम पाणी बाहेर येत आहे. पूर्ण आतमध्ये गंधकाचे झरे आहेत मित्रांनो, गरम पाण्याचे झरे आहेत. नमस्कार भावांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून नवीन एका ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज आपण कुठे जाणार आहोत आणि काय करणार आहोत हे तर तुम्हाला समजेल. त्याआधी जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत जावा. चला तर आपण ब्लॉग सुरू करूया. बाहेर आल्यानंतर आमच्या गावातले श्वान मित्र सुंदर असे झोपलेले आहेत. आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आम्ही निघालेलो आहोत सकाळी गरम पाण्याच्या कुंडामध्ये बुडक्या मारायला, म्हणजेच वरे सातवली येथे. आता आपण पोचलो आहोत नालासोपारा फाट्यावरती. नालासोपारा फाट्यापासून 32 किलोमीटरच्या अंतरावर वरे सातवली आहे. आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर मुंबईवरून घोडबंदर मार्गे तुम्हाला 70 किलोमीटरच्या अंतरावर वरे सातवली पडेल. तर मित्रांनो, आता आपण इथे खानिवडे टोल प्लाझाच्या इकडे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तर आता आपला नाश्ता वगैरे करून आपण बाहेर आलेलो आहे आणि असंच आपल्याला सूर्यनारायणाने तांबडं पुडायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे. मित्रांनो, समोरचं जे दृश्य दिसत आहे ना ते फारच विहंगम आहे. आपली कॅमेरा क्लिअरिटी एवढी चांगली नाही आहे, तरी मी तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला एक सांगतो, आयुष्य जगताना असं जगा ना की हजारोज मेमरीज बनवून ठेवा, जेणेकरून तुम्ही म्हातारपणी एका जागेला बसलेले असताना तेव्हा त्या व्हिडिओज बघून तुम्हाला जो आनंद मिळेल ना तो एकदम नेक्स्ट लेवल असेल. आणि प्रॉब्लेम आहेत ना मित्रांनो, हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. प्रॉब्लेम जरी आला ना तर त्या प्रॉब्लेमला इग्नोर करून तुमचं जे हॅपीनेस आहे, तुमचं जे सुख आहे, त्याच्याकडे 100% कॉन्सन्ट्रेशन केलं ना तर नक्की तुम्ही तुमच्या लाईफमधल्या प्रॉब्लेमला विसरू शकता. तुम्ही ढेकाळ्याचा ब्रिज सोडल्यानंतर समोरच तुम्हाला परिवार हॉटेल लागेल. परिवार हॉटेलच्या समोरून खालून परत यू टर्न मारायचा आणि तुम्हाला एक बोट दिसेल, तो बोट तुम्हाला मी आता दाखवतो. चल, या बोटपासून सरळ 200 मीटरच्या अंतरावर जायचं आहे. सरळ कुठेच टर्न नाही मारायचं आहे तुम्हाला. 40 किलोमीटर चालले हो, 70 किलोमीटर होती. तर आता आपण आलेलो आहोत गरम पाण्याच्या कुंडाच्या इकडे आणि माझ्यासोबत आलेला आहे माझा मित्र पूर्वेश, आणि ज्याची ही रॉयल एनफिल्ड आहे. जी मी रील टाकली होती ना, ती रील तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला समजलं असेल. इथल्या गेटवरती 20 रुपयाची पावती फाडावी लागते. आता इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. मित्रांनो, पाहू शकता अक्षरशः पाण्यातून वाफा निघत आहेत आणि समोर महादेवाचं मंदिर आहे. आणि हेवा ही जी मेन जागा आहे ना, ती हे जे तुम्हाला जे गोल आकाराचं दिसत आहे ना, हे खालून जमिनीतून एक्झॅक्ट पाणी येतं वरती आणि इकडून खालून असं त्या साईडला जातं. आणि इथे काही त्यांच्या अटी पण आहेत, मी तुम्हाला अटी दाखवतो. फक्त व्हिडिओ पॉज करून त्या अटी तुम्ही वाचून घ्या. हे बघा, मित्रांनो हे आहेत गरम पाण्याचे कुंड आणि इकडून जमिनीतून गंधकाचं पाणी वर येते मित्रांनो. आणि नशीब तर नशीब आमचं चांगलं आहे की इकडे खूप गर्दी असते, पण आता या टायमाला कोणी नाही आहे, त्यामुळे आता इथे येणार आहे मजा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चेंज वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता वेळ आहे उतरायची. यो माणूस विचार करतो उतरू की नको.
जास्त नाही ना एवढं काय नाही ना सब भाजणार बिजणार नाही ना मित्रांनो पाणी खूप गरम आहे पूर्व रिएक्शन सांग ओके आहे ना मित्रांनो बघा पूर्ण वाफा निघतात पाण्यातून आणि पाणी खूप गरम आहे बघा ऍक्च्युली सीन काय की ते बाहेर जे तुम्हाला मी दाखवलं होतं ना त्या कुंडातून या कुंडात पाणी येतं या कुंडातून इकडून आणि इथून तिथे येतं मित्रांनो मजा येते मित्रांनो ऍक्च्युली ना या ठिकाणी ना खूप गर्दी असते पण आम्ही आज सकाळ काही खूप लवकरच ऍक्च्युली 5:30 निघालो होतो त्यामुळे इथे आम्हाला काही गर्दी भेटली नाही नाहीतर इकडे ना मित्रांनो शूट करणं तर खूप मुश्किलच आहे आणि असं खाली भेटणं तर मोस्ट ऑफ खाली कधीच भेटत नाही फक्त अख्ख्या या कुंडामध्ये ना मित्रांनो फक्त आम्ही दोघंच आहोत बाकी दुसरं कोणी नाही आहे मला असं वाटतंय ना अरे आता पाण्यात गेलं एकदा बसल्यावर काय वाटत हा बसल्यावर नाही काय वाटत पूर्वेश कसं वाटतंय हा पापी माणूस इकडे येऊन प्रसन्न झाला मित्रांनो याच्या कुंडाच्या तिन्ही साईडला मंदिर आहेत वाटते ह्याच्यापेक्षा ना इकडचं पाणी गरम आहे गरम आहे गरम आहे इथे इकडचं गरम आहे तर या कुंडापेक्षा ना या कुंडाचं पाणी ना खूप गरम आहे कारण हे तिथून डायरेक्ट लिटरली पाणी येतं लई गरम आहे यार अरे असं कसं यार पण इकडचं पाणी इथे येत आहे हा इकडचं जास्त गरम आहे इकडचं नॉर्मल आहे आणि तिकडचं पण नॉर्मलच आहे तर मित्रांनो फायनली आपली गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करून झालेली आहे आणि तुम्ही अजूनही बघू शकतात मागे बघा पूर्ण म्हणजे अक्षरशः पाण्यातून वाफा येतात हा तर आता आमची आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही एकदम फ्रेश झालेलो होतो आणि गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करून एवढं भारी आणि एवढं फ्रीली आणि मोकळं वाटतंय मोकळं म्हणजे पूर्ण गरम पाणी होतं ना त्यामुळे पूर्ण गरम पाण्यामध्ये जे आंघोळ करून जो फ्रेशनेस येतो ना सेम तसा आणि इकडचं पाणी आहे ना म्हणजे जमिनीतून एकदम गंधकाचं पाणी येतं म्हणून एकदम नॅचरल प्रोसेसमध्ये इकडे गरम पाणी येतं असं म्हणजे कुठे गरम वगैरे केलं जात नाही डायरेक्ट गरम पाणी जमिनीतून येतं त्यामुळे एवढं भारी वाटतंय ना आणि तुम्हालाही सांगतो तुमच्या घरचे म्हणजे जे वृद्ध माणसं असतील म्हणजे आजी आजोबा आई वडील वगैरे त्यांना इकडे एक दिवशी घेऊन या खरंच खूप भारी वाटतं आणि आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करण्यासाठी तर तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाश्ता करण्या अगोदर आपण आलेलो आहोत गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी कारण मगाशी आपण आल्या येऊ शकलो नव्हतो कारण आपण आंघोळ केलेली नव्हती तर मित्रांनो इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे बाजूला श्री मारुती स्वारींचं मंदिर आहे त्याच्या बाजूला श्रीराम स्वारींचं मंदिर आहे त्याच्या बाजूला श्रीकृष्ण स्वारींचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि या साईडलाही मंदिर आहे आणि त्या साईडला शंकराचं मंदिर आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला पहिल्यांदा दाखवलं आणि आता या बाजूवाल्या पण मंदिरात आपण जाऊया आणि देवा माझ्या या मित्राला चांगली दृष्टी दे नुसतं शॉपमध्ये बसून पोरींकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती देवा या माझ्या मित्राची बदल आणि याला चांगला सुधराव
बघा तुम्हाला आतून जे बबल्स दिसतात ना बुडबुड आहे बघा, इथून पाणी बाहेर येतं या साईडलाही आहे आणि ही पूर्ण गोलकुंड आहे, या गोलकुंडातून सुद्धा आणि इथून जे बबल्स येतात आहेत ते म्हणजे डायरेक्ट गरम पाण्याचे झरे आहेत. तुम्हाला बघा डायरेक्ट इथून समजेल, इथून डायरेक्ट मगाशी बबल्स येत होते आता येणं बंद झालंय, पण इथून डायरेक्ट हे बघा इथून येतात आहेत, इथून डायरेक्ट जमिनीतून वरती पाणी येत आहे. तर गाईज फायनली आपण निघालेलो आहोत. आता इकडे आतमध्ये होतं कॅन्टीन वगैरे, पण तिथे फक्त वडापाव वगैरेच होतं, त्यासाठी आपण आता बाहेर निघालेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. तर आता फायनली आपण आलो आहोत हायवेच्या बाजूला, हॉटेल परिवार आहे तिकडे नाश्ता करण्यासाठी. आता तुम्हाला मी आमचं मेन्यू कार्ड दाखवतो, बघायचं असेल तर पॉज करून बघून घ्या. आणि मी मागवलेलं आहे आपलं मसाला डोसा मागवला आहे, मसाला डोसाची प्राईस 90 रुपीज आहे. आणि इथे बघा तिकडे तुम्ही बघू शकता इथे रूम्स पण अवेलेबल असतात. तर आपला फायनली मसाला डोसा आलेला आहे, डोसा खूप मोठा आहे बघू आपण. आणि यो माणूस, आता आपण निघूया, इकडे राहू दे, इकडेच पाण्याची बॉटल घे. आणि इथे आपला ब्लॅक हत्ती उभा आहे, ब्लॅक हत्ती, आपल्याकडे ब्लॅक हत्ती आहे आणि एक लाल घोडा आहे आणि एक निळा घोडा आहे. पण हा जो ब्लॅक हत्ती आहे ना मित्रांनो, तो पूर्ण पॉवरफुल आहे, फुल पॉवरफुल, 350 cc आताच घेतलाय 2 दिवस झाले आणि त्याला रेमटावायला इकडे हायवेला आणलाय. हा तर आता आपण नाश्ता करून निघालेलो आहोत आपल्या परतीच्या प्रवासासाठी, म्हणजेच आपल्या घरी. जर भावांनो तुम्हाला माझ्या अशाच प्रकारच्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीचे मेंबर व्हा. व जर व्हिडिओ बनवण्यामध्ये जर माझ्याकडून कोणती चूक होत असेल किंवा काही होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल. व व्हिडिओ बघितल्याबद्दल भावांनो खरंच मनापासून धन्यवाद, व असाच सपोर्ट करत रहा. तर आता आपण डायरेक्ट भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय बाय.